आता पाहुयात सविस्तर बातमीपत्र. श्री क्षेत्र बाळे येथील मार्गशीर्ष महिन्यातील खंडोबा यात्रेत भंडारा उधळत यळकोट यळकोटचा जयघोष करीत भक्त सामील झाले होते. तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातील भक्तांचीही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. श्री क्षेत्र बाळे येथील श्री खंडोबा यात्रेत मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या रविवारी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दर्शन रांगा लावण्यात आल्या होत्या. भंडाऱ्याची मुक्त उधळण करत भाविकांनी येळकोट येळकोट जय मल्हारचा घोष केला. यंदा दर्शनासाठी पास काढणं बंधनकारक असल्यामुळे बहुतांश भाविकांनी मंदिराच्या पायऱ्याचं दर्शन घेऊन समाधान मानलं. मार्शी शुद्ध प्रतिपदेपासून भक्तिमय वातावरणात खंडोबा यात्रेस प्रारंभ झालाय. चौथ्या रविवारी पहाटे 5:30 काकडा आरती, सकाळी आणि रात्री 7 दोन वेळेस महापूजाही करण्यात आली. दिवसभर जागरण गोंधळ, वाग्या मुरळी, तळी भंडारा उचलणं, वारूळ सोडणं, खडक पूजा, जावळ काढण्याचा कार्यक्रम भक्तिभावात करण्यात आला. खंडोबाच्या दर्शनासाठी रविवारी सोलापूर शहर जिल्ह्यासह लातूर, उस्मानाबाद, पुणे, सांगली, सातारा, अहमदनगर, नाशिक, नांदेडसह अन्य जिल्ह्यातील भाविकांनी गर्दी केली होती. मंदिर समितीच्या वतीनं 2 असलेल्यांनाच आणि ऑनलाईन बुकिंग केलेल्या भाविकांनाच मंदिरात दर्शनासाठी सोडलं जात होतं.